सामान्य नागरिकांसाठी बातमी, सोन्या चांदीचे दर वाढले असून सोनं जीएसटी सह 58,500 रुपयांवर पोहोचला आहे, तर ग्राहकांचा कल सोने खरेदी ऐवजी मोडीकडे दिसतोय। तर सोन्या चांदीचे दर वाढले असून सोनं जीएसटी सह 58,500 रुपयांवर पोहोचलं असून ग्राहकांचा कल सोने खरेदी ऐवजी मोडीकडे दिसत आहे। आजचा सोन्याचा भाव आज 57,000 रुपये आणि विथ टॅक्सेसचा भाव 58,500 वरती जातो। हा आजचा जो भाव आहे आजपर्यंतचा सगळ्यात हायेस्ट भाव आहे। लास्ट कोविडच्या काळात सोन्याचा भाव 56,500 पर्यंत गेला होता, पण यावेळेस हा 57,000 भाव आज पोहोचलेला आहे। याच्या मागचं मुख्य कारण आपण बघितलं तर असं आहे की आपण जागतिक स्तरावर आपण बघितलं की तर सगळे मार्केट सध्या खूप वॉलेटाईल झालेले आहे आणि येणारी महागाई येणारा रिसेशनची लाट च संभावना आहे। त्यामुळे आपण बघितलं तर सगळे जे देशभरात आलं प्रत्येक देशचे बँक्स हे इन्फ्लेशनशी फाईट करण्यासाठी गोल्ड विकत घेण्याची संभावना आहे आणि काहींनी घेतलं पण आहे, तर त्यामुळे हे सोन्याचं हे माहिती आहे सगळ्यांनाच। पण मग कसं आहे, थोडीशी काही वस्तू घ्यायची असली तर आपल्याला यावंच लागतं। आणि आता काही घरामध्ये लग्न आहे, काही आहे कुठे देवीला काही चढवायचं आहे समजा आपल्याला सोन्याची वस्तू, तर मग ते मानलेलं असतं, ते घ्यावंच लागतं। तुम्ही काय करायला, भाव परवडतोय तुम्हाला? भाव परवडेबल नाही आहे, पण मग गरजेनुसार घ्यावंच लागतं साधारण माणसाला। बजेट बिघडलेलं तर आहे, पण मग आपण काही गोष्टी साईडला ठेवून मग ते वस्तू घ्यावीच लागते। गुंतवणूक नाहीये, एक म्हणजे द्यावं लागतं म्हणून घ्यावंच लागतं। अशी आशा नारखेडे, आशा तुषार नारखेडे। भाव उच्चांक